राजा हरिश्चंद्राच्या एका कथेमध्ये राजपुत्राला इंद्र सांगतात, चालत रहा चालत रहा, चालणाऱ्यांचं भाग्य त्याच्या बरोबर चालत राहतं। असं चालण्याचं भाग्य लाभलेले श्री मारुती ढवळे आणि सौ मंदाकिनी ढवळे यांच्या वयाच्या 36व्या वर्षी सुरू झालेला हा डोंगर भटकंतीचा प्रवास आज वयाच्या 67 वर्षापर्यंत सातत्याने चालू आहे। आजपर्यंत सुमारे 250 गडकिल्ले, 100 अधिक दुर्गम घाटवाटा, धबधबे, धरणं, प्राचीन मंदिरं असा हटके प्रवास करून आयुष्यातल्या आनंद शोधाच्या वाटेवरचे हे धाडसी प्रवासी। यांच्याविषयी विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या डोंगर प्रवासात ते फक्त दोघेच चालत असतात, आपण त्यांच्याकडूनच हा त्यांचा प्रवास समजून घेऊया। दोघांनीच फिरण्याचा फायदा आहे की तुम्हाला ग्रुपबरोबर जायचं असेल तर खूप गोष्टी मॅनेज करायला लागतात। संपूर्ण विश्व आणि आपण दोघेच आहोत ही भावना निर्माण होते तिथे, कोणीच नसतं आणि भीती कशाचीच वाटत नाही। हे आहेत ना पुढं, हा माणूस पुढे चालतोय आपण मागे, काय आपल्याला काय होणार नाही। बऱ्याच ठिकाणी आम्ही असं जातो ना की ठरवून आम्ही अशा ठिकाणी जातो की जिथे आम्हाला खूप रेअरली माणसं भेटतात, नाही तर कुणीच भेटत नाही। आमच्या दोघांशिवाय कुठेही कुणी नसतं, त्या वाटा ठरलेल्या आहेत आमच्या, माहिती आहेत सगळ्या, पण त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही। कारण मूळ उद्देश आपला आमचा असा आहे की आम्हाला दोघांना एकत्र खूप कम्फर्टेबल वाटतं, मुळात तिसऱ्या माणसाची गरज वाटत नाही, म्हणजे बऱ्याच वेळा अडचणच वाटते। रिस्की आहे नो डाऊट, कमीत कमी 3 लोकांनी ट्रेकला जायला हवं, इनकेस काही झालं मिसॲप तर एक माणूस थांबू शकतो, एक माणूस मदतीला जाऊ शकतो, परंतु आम्ही ठरवून अनावश्यक डेअरिंग कधीही करत नाही। त्यामुळे आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षाच्या ट्रेकिंगमध्ये आम्हाला अशी अडचण कधी आलेली नाही। मुळात ट्रेकच्या बेसच्या ठिकाणी आम्ही स्थानिकांशी संवाद साधून, त्यांच्याशी बोलून, कुठून आलो आहे काय आलो ह्या सगळ्या गोष्टी सांगून पुढे जातो। त्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळेला लोकांचा पॉझिटिव्ह सपोर्टही मिळतो, त्यांना वाटतं की कोण आले काय आले दोघंच कुठे चाललेत, परंतु जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधतो, सांगतो की डॉक्टर आहे असं आहे आमचं असं चाललो आहे आम्ही, लोक समजून घेतात। आणि ग्रामीण भागातील लोक तशी अपवाद वगळता खूप सहकार्य करणारी, मदत करणारी असतात, त्यामुळे दोघांना जाण्यामध्ये मला असं वाटतं की वी आर मोस्ट कम्फर्टेबल विथ इच अदर, ते एकमेव कारण आहे। म्हणजे एकदा तर हरिश्चंद्रगडला भर पावसाळ्यामध्ये हॉटेलवाले पण नव्हते, अख्ख्या हरिश्चंद्रगडावर आम्ही दोघे होतो मुक्कामाला, हॉटेलवाले खूप पाऊस म्हणलं, आता कोणी गिरायक येणार नाही, ऑट डे होता, सगळे खाली उतरून गेले होते, तरी भीती अशी वाटली नाही। मला सगळ्यात जास्त भीती मनुष्य प्राण्याची वाटते। आम्हाला फक्त शनिवार कधी येतो आणि रविवार कधी येणार, जाण्यासाठी जी ओढ असते ती कधी येणार असं होतं की चला आता रविवाराला कुठं ठरवायचं। आता तर आम्ही ठरवत पण नाही हल्ली, कारण इतकं सगळं इकडचं बघून झालंय ना, मग गाडीत बसल्यानंतरच आम्ही चला आज इकडे जाऊया, सगळंच आता बघून झालंय इकडचं, पूर्वी ठरवायला लागायचं उद्या कुठं जाऊया इकडे जाऊया आपण। म्हणजे ट्रेकची आवड नव्हती दोघांनाही नव्हती, की दोघांनी संगतीनेच आम्ही ट्रेक सुरू केले आणि अजूनही संगतीने करत आहे। परंतु अशा काही घटना घडल्या की त्यावेळेस जाणवले की अरे आपण डॉक्टर असून आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रचंड ढह आहोत, आणि त्यावेळेस जाणवलं की आपलं आरोग्य चांगलं नाही आहे, आपण आरोग्यासाठी काहीतरी करायला हवं, आणि त्यातनं मग घरी आल्यानंतर शोध लागला की त्याच्यावरचा उत्तम उपाय चालणं आहे, आणि चालण्याची पुढची पायरी म्हणजे ट्रेक आहे। त्या गोष्टी केल्या की त्याची पुढची पायरी म्हणजे डोंगरावर चालणं, पण त्याच्यासोबत खूप ट्रेकर असायचे पाहिलेत की खूप खातपीत मजेत खातात पितात सगळं करतात, म्हणजे व्यायाम करून कमवतात आणि खाऊन घालवतात। की आम्ही गेले कित्येक वर्ष 365 दिवस फिरायला जातो, कुठलंही काही गंभीर छोटं मोठं कारण असेल तर आमचं सकाळचं मॉर्निंग 6-7 किलोमीटरचा वॉक कधीच चुकत नाही। तसं ट्रेकच्या बाबतीत असं वाटतं अरे मी खूप मोठा ट्रेक करून आलो आहे, आता मला आठवडाभर आराम केला तरी चालणार आहे। व्यायाम ही साठवण्याची गोष्ट नाही आहे, ती नियमित करण्याची गोष्ट आहे। ती नाही चोरता येत, नाही व्याजाने घेता येत, नाही उधार घेता येत, नाही कुठून विकत घेता येत, त्यामुळे ती स्वतःची स्वतः केली तरच ती तुमच्या उपयोगाला येते। मूळ उद्देश काय आहे ट्रेकिंगचा हा जर शोधला, स्वास्थ्य जर हा असेल तर तुम्ही बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी घरातनं तयार करा, कुणाकडनं तयार करून घ्या, घरू आजूबाजूला तयार करून देणारे पण लोक आहे, समजा नसेल घरातनं तयार करून मिळेल, त्या गोष्टी घ्या, त्या तुम्हाला कधीच त्रासदायक ठरणार नाहीत।
बाहेर जा आम्ही शक्यतो टाळतोच. नाही नाही आम्ही सगळं घरूनच नेतो. सकाळचा आमचा ब्रेकफास्ट असतो तो चहा घरचा असतो, त्याच्याबरोबर हे नेतो आम्ही आमलेट पोळी नेतो, त्याच्याबरोबर आमचे ड्रायफ्रूट असतात थोडेफार ते घेऊन जातो, आणि मोड आलेले आमचे मूग असतात. आम्ही बाहेरचं काहीही म्हणजे आमचे चहाला सुद्धा 10 रुपये जात नाहीत. आम्ही जसे जातो तसेच गाडीत बसून परत येतो. एकही पैसा आमचा चहासाठी जात नाही. पाणीसुद्धा आम्ही विकत कुठे घेत नाही. आमच्या पाण्याच्या जवळजवळ 5-7 बॉटल आमच्या बरोबर असतात, आणि एखादी एक्स्ट्रा आमची गाडीमध्ये असते की विकत पाणी बिसलेरी पाणी घ्यायची आमच्यावरती वेळ येत नाही. पण तुमच्याकडे जर खूप हेवी ट्रेकिंग करायचं असेल, खूप जास्तीचं एक्सेल करायचं असेल, तर जास्त कॅलरी देणारं खाद्य खायला हवं, ज्याच्यामध्ये चिक्की आली किंवा गूळ आला, शेंगदाणे आले, खजूर आले, की असे पदार्थ जे तुम्हाला इन्स्टंट कॅलरी देतील. अदरवाईज तुम्ही नेहमी जे खाता तेच खाल्लं तरी शरीराचं काहीही बिघडत नाही. परंतु अनावश्यक जे पदार्थ आजकाल बऱ्याच ठिकाणी आम्ही ट्रेकला जातो पाहतो, तो खूप कमी लोकांनी घरचा डबा आणलेला असतो. म्हणजे अपवादानेच, म्हणजे आम्ही जर डबा उघडला तर लोक आमच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघायला बघतात की काय दारिद्र्याच्या खाली दिसतं ते, घरनं काहीतरी आणलेलं दिसतं यांनी, ह्यांच्याकडे काही चमचमीत आम्ही आणलं तसलं काही नाही आहे. परंतु ते शरीराला अपायकारक आहे. आता ही सगळी मंडळी रोज तेच खातात, त्यामुळे कदाचित ते त्यांना त्यावेळेस अपायकारक ठरत नसेल, परंतु ते आज उद्या अपायकारक ठरलं नाही म्हणजे भविष्यात ठरणार नाही असं नाही. थेंबे थेंबे तळे साचे असे त्यातले जे दुर्गुण आहेत तुमच्या शरीरात साठत जातात. त्यामुळे मला असं वाटतं की टाळता येणार नसेल तरच तुम्ही बाहेरचे पदार्थ खा, अदरवाईज ते आवर्जून टाळा. बाहेरचे म्हणजे त्याच्यामध्ये बिस्किटेसुद्धा आली. आहारामध्ये स्पेसिफिक असं काही नाही आहे, पण तुम्हाला जेव्हा आपण सपाट चालतो तेव्हा आपला हार्ट रेट किंवा आपल्या श्वसनाचा वेग हा प्रचंड प्रमाणात वाढत नाही. तुमच्या शरीराला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट फारशी वाढत नाहीत, कॅलरीज फार त्या लागत नाहीत. पण जेव्हा डोंगरामध्ये चढता तुम्ही, त्याबरोबर तुमच्या जर स्वतःबरोबर काही ओझा असेल, पाणी असेल, काहीतरी खाणंपिणं असेल, 4-2 किलो ओझा असेल, तर तुम्हाला प्रचंड जास्त कॅलरीज लागू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला पाणी पुरेसं पाहिजे. घरातनंही पुरेसं पाणी पिऊन घ्या, निघा. वाटेतही पुरेसं जिथं जिथं शक्य आहे तिथे पाणी प्या. आणि उन्हाळ्याचे दिवस असतील, तुमचा घाम जास्त जात असेल, तर तुम्ही क्षार जास्त घेतले पाहिजेत. लिंबू सरबत म्हणा, ताक म्हणा, किंवा अगदी आता रेडीमेड इलेक्ट्रॉल पावडर मिळते ती वापरली पाहिजे. म्हणजे थकायला होत नाही. ठराविक वेळा पण ठरलेल्या असतात की आमचा सकाळी 8-8:30 घरी जो नाश्ता असतो त्याच वेळेस आम्ही ट्रेकच्या वेळेससुद्धा बाहेर कुठेतरी थांबतो आणि नाश्ता करून घेतो. दुपारी 1:30 दरम्यान जेवण असतं, त्या दरम्यान आम्ही मॅनेज करून बरोबर दुपारच्या जेवणाच्या वेळेस थांबतो. की तुमच्या वेळा हे बायोलॉजिकल क्लॉक आहे आपल्या शरीराने सेट केलेलं, ते तुम्ही जेवढं जास्त पाळाल तेवढे त्याचे जास्त फायदे होतील. केव्हाही कधीही कसंही कुणालाही अरे थांबूया खाऊया, तो खातोय मग मी खातोय, ह्याला काही अर्थ नाही. शरीरावर अत्याचार केल्यासारखं होतं. शरीराला पण एक शिस्त लावली पाहिजे, आणि ती शिस्त तुम्ही वारंवार एखादी गोष्ट केली की आपोआप शिस्त लागते. पूर्वी बऱ्याच वेळेला पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो आहे. ज्यावेळेस 4-चाकी परवडत नव्हती त्यावेळेस मोटरसायकलवर पण खूप वेळा गेलो आहे. पण आत्ता गेले काही वर्ष आम्ही दोघेच आमच्या स्वतःच्या गाडीतनंच जातो, आणि दोघेच जातो, मोस्ट ऑफ द टाईम दोघेच जातो. कामं विभागवून घेतले पाहिजे. आजकाल दोघेही नोकरी करतात, दोघेही काम करतात, त्यामुळे तुम्ही जर बायकोला काही गोष्टीमध्ये मदत केली तर कदाचित ती पण तयार होते ना काही गोष्टी करायला. तुम्ही काहीच करायचं नाही, खुर्चीवर बसायचं, ऑर्डर सोडायच्या, पाणी आण, चहा गार झाला, हे पाणी ठेव तिकडं, हे थंडच नाही आहे, हे गरमच आहे, ह्या गोष्टी केल्या तर काहीच होत नाही आहे. की एकमेकांना मदत केली ना ह्या गोष्टी खूप सोप्या होतात. ती एक काम करते तर मी हे काम करतो, बॅगा भरणं, गाडीचं आवरणं, गाडीमध्ये लोड करणं, अनलोड करणं, साध्या गोष्टी आहेत ना. की सकाळी उठल्यानंतर मी इकडे लागले किचनमध्ये की हे त्यांच्या त्यांच्या गाडीचं सगळं करायला लागतात. की म्हणजे त्याच्यातलं काही विसरले, पूर्वी काहीतरी विसरायचं, पूर्वी असे कधीतरी जायचो आम्ही तर मग काहीतरी सुरी बिरी विसरायची. आता तेवढं विसरायला होत नाही की ते बरोबर सगळ्या गोष्टी जागेवर असतात. किचनमध्ये असते मी तर किचनमधलं माझं सगळं मी स्वतः सगळं पाहते. जेव्हा नाईट ट्रेकला जातो तेव्हा सगळं टूथपेस्टपासून बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आमच्या लागतात आम्हाला ते सगळे डॉक्टर पाहतात. सगळे ते गोळ्या औषधांपासून बाकीच्या बारीक सारीक गोष्टी ह्या बॅग भरण्याचं काम हे संपूर्ण त्यांचं. असे दोघांच्या ह्याने आम्ही करतो त्या सगळ्या गोष्टी. पुण्याच्या ट्रेकला जात होतं तर आम्हाला कधी कधी 1 वाजतो रात्री यायला, तरीसुद्धा 1 वाजता आल्यानंतर आमची सॅग कधीही बाहेर राहत नाही. आम्ही ती पूर्ण रिकामी करून त्या वाळ्याला बॅगा टाकतो, सगळं आवरतो, नंतर आंघोळ्या करतो. नंतर जर भूक असेल तर 1 वाजतासुद्धा आम्ही पिठलं भाकरी करते मी आणि आम्ही जेवतो.
निसर्गात गेले की तुमचं न्यूनत्व तुमच्या त्रुटी तुम्हाला कळायला लागतात. आयुष्याकडं जगण्याकडं समोरच्याकडं स्वतःकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. मला असं वाटतं तो जास्त विधायक तिकडे वळायला लागतो. पण डोळस भटकंती केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात सुधारते. पण त्यासाठी डोळस भटकंती केली पाहिजे आणि सातत्याने केली पाहिजे, नियमित केली पाहिजे आणि पूर्ण समर्पण भावनेने केली पाहिजे. पण बाहेर गेले की काही नाही, आपण दोघे आणि आजोबाचा निसर्ग खूप छान वाटतं. ते छान वाटण्यामध्ये शरीरामध्ये खूप छान छान हार्मोन्स निर्माण होतात. ते तुमच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम, तुमचं वय वाढणं, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या वाढीवरती प्रचंड प्रमाणात परिणाम करतात. घरच विसरायला होतं आपल्याला. आपण घरातनं बाहेर पडलो ना, आम्ही बाहेर पडलो की आपण संध्याकाळी जेव्हा परत फिरतो तेव्हा आता घरी गेल्यावर काय करायला लागेल. घरी तोपर्यंत घराचा विषय डोक्यामध्येच नसतो. फक्त ते तुम्हाला कळायला हवं की त्यातला आनंद म्हणजे नेमकं काय, तिथे गेल्यावर काय शोधायचं. खूप काहीतरी वेगळ्या अपेक्षा घेऊन गेला असेल तुमचा तर भ्रमनिरास होईल तिथे. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं काहीतरी असतंच, ती शोधायची नजर तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे आपल्या आधी खूप लोकांनी ट्रेकिंग केलं आहे आणि त्यांच्या नजरेतनं जर तुम्ही फिरायला गेला तर तुम्हाला नक्की तिथं काहीतरी वेगळं सापडेल. गंमत जम्मत हाऊस मोज टिंगलटावळी किंवा अशा काही गोष्टी जर करायच्या असतील त्यासाठी इतक्या लांब जायची काय गरज आहे. त्या गोष्टी कुठेही करू शकता ना तुम्ही. पाय दिलेत कशासाठी? तुम्ही प्रत्येक अवयव हा वापरला नाही तो निकामी होतो. तुम्ही जेवढा जास्त वापराल तो जास्त सक्षम होतो. आणि काही लोक स्वतःलाच असं वाटतं तर मी इतकी वर्ष गेले आता मी काहीच करायची गरज नाही आहे, त्यामुळे मी आता सगळ्या गोष्टींना निवृत्ती घेणार. मग त्याच्यामध्ये हे चालणं पण आलं. फक्त खाण्यातनं निवृत्ती घेत नाहीत लोक आणि प्रत्येक गोष्टींना रिटायर्ड होतात, घरातल्या कामातनं बाकी ह्याच्यातनं. असे जर रिटायरमेंट घेतले तुम्ही तर तुमची उरलेले आयुष्य हळूहळू कमी होत जातात. त्यामुळं वय वाढलं हे कशावरनं ठरवायचं की त्यामुळं तुम्ही स्वतःला सेल्फ रिटायरमेंट करू नका. ज्या क्षमता आहेत तुमच्या त्या तुम्ही अबाधित ठेवा. 90-95 परदेशामध्ये लोक काय काय करतात, चांगल्या गोष्टी घ्याना त्यांच्याकडनं. आपण नको त्या गोष्टी त्यांनी टाकून दिलेल्या गोष्टी त्याचं आचरण करतो आहे आणि ज्या त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण ढुंकूनही बघत नाहीत. सोलो ट्रेक करणारे लोक आहेत तिकडे 80-90 वर्षी आणि आपण इथं 60 वर्षी माणसाला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. की कसं माहिती आहे का, काही लोक घरातलेच त्यांना रिटायर करायला करतात. किंवा आता तुम्ही म्हातारे झाला, 60 वर्षाचे झालात आणि निमित्त शोधून काही लोक रिटायर्ड होतात की नको जाऊ उद्योग वाढवून ठेवशील काहीतरी, आमच्या डोक्यात येशील, आम्हाला नाही वेळ. आणि घ्यायच्या वेळेस रिटायरमेंट तर पहिल्यांदा खाण्यापिण्याच्या पदार्थांना घ्या. तुमचं उरलेलं आयुष्याचं तर खूप चांगलं जाईल. एक वेळेस व्यायाम कमी केला तरी चालेल, पण खाण्यावर जर बंधनं ठेवली ना तर तुमचं स्वतःचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य खूप सुधारेल. आम्ही कॉलेजला असल्यापासून एकमेकांचे मित्र होतोच, तेव्हापासून एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायची सवय लागलेली आहे. की एकमेकांपासून काही लपवायचं नाही आणि मुळामध्ये आम्ही एकमेकांसोबत कुठल्याही विषयावर तासन तास बोलू शकतो. लोकांना प्रश्न पडतो हे दोघं बोलतात काय. ट्रेकिंगमुळे आमचं नातं घट्ट झालेलं आहे, पण त्याच्या आधी आम्ही मित्रच होतो. मित्र आणि मैत्रीण असल्यामुळं आमचं अजूनही नातं मित्र आणि पती पत्नीचं नातं मला ते म्हणजे लक्षातच येत नाही. म्हणजे अजूनही की आहो जावो हा प्रकार मला येत नाही. आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना माहिती की मी आहो म्हणून कधी हाक मारतच नाही. मला लॉकडाऊन करोना झाला त्यावेळेस, त्याच्यानंतर मग माझे त्याचा साईड इफेक्ट म्हणून माझे सांधे दुखायला लागले, गुडघे. त्या गुडघ्यांनी म्हणजे मला असं वाटलं आता आपले ट्रेक बंद होणार. मग फिजिओथेरपी वगैरे घेऊन आता मी मोठे मोठे 10-20-25-30 किलोमीटरचे ट्रेक करायला लागले की केवळ ह्यांचा हा विश्वास की तू करणारच. आणि जी आवड असते आपल्या मनामध्ये त्या आवडीला निसर्गात गेलं की जोड मिळते आणि त्याच्यातनं आपण त्या व्याधीवरती मात करू शकतो. प्रत्येक माणूस जगतो त्याला काहीतरी अर्थ असायला हवा. एक ठराविक वयामध्ये शिक्षण, नोकरी, मुलं, कुटुंब, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या एंडलेस प्रोसेस आहे. ही कुठेतरी थांबायला हवी. सगळ्या गोष्टी तर निवृत्ती घेता येते, पण काही गोष्टींमधनं मला वाटतं निवृत्ती घेऊ नये. त्यामुळं स्वतःचं स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलं कसं राहील ह्याच्यासाठी जगातलं जे जे काही शक्य आहे एथिकल, म्हणजे जे खरोखर परिणाम करायचं अशा गोष्टी करायला हरकत नाही. कारण ते नाही केलं आणि तुम्ही कितीही पैसे जमवले, कितीही लोकं जोडली, कितीही मुलांवर प्रेम केलं, नातवंडांवर प्रेम केलं, तुमच्या व्याधी कुणी घेऊ शकत नाहीत.
त्यामुळे तुम्ही स्वतःला व्याधीमुक्त ठेवण्यासाठी, सक्षम ठेवण्यासाठी, शेवटपर्यंत ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींकडे ठराविकपर्यंत लक्ष द्यायलाच हवं. काही लोक 70-80-90 वर्षापर्यंत कमवत 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 राहतात, किती कमवलं हे पण माहीत नसतं आणि त्या कमाईचं करायचं काय हा पण प्रश्न असतो. परंतु ठराविक वयानंतर तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती बँक बॅलन्स आहे, किती सोनं आहे, किती शेअर्स आहेत हे कुणीच विचारत नाही. प्रत्येकजण आपल्या वयाचं आलं की पहिल्यांदा विचारतो, अरे तब्येत बरी आहे ना तुझी. मग ही जी तब्येत बरी आहे का हे जे विचारतात ना, तर ती बरी राहण्यासाठी, चांगली राहण्यासाठी जे जे काही करणं शक्य ते करा तुम्ही. ते आजकाल होताना दिसत नाही. त्यामुळे कुठल्या चांगल्या गोष्टीला सुरुवात करायला वयाची अट नाही, वयाचं बंधन नाही, ते केव्हाही सुरू करू शकत. फक्त ते प्रामाणिकपणे करा, सातत्याने करा, यश हे मिळणारच. जो मनुष्य सतत प्रवास करतो त्याला विविध प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. डोंगर प्रवास करून विविध प्रकारचं ज्ञान मिळवलेले, विविध लोकांकडून अनुभव मिळवलेले असे हे ढवळे दाम्पत्य भटक्यांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा.